राज्यातलं वातावरण अत्यंत गढूळ आहे आणि इतकं कधी तळागळाला गेलं नव्हतं हे आमची देखील जबाबदारी आहे प्रत्येकाची जबाबदारी आहे मी तरी हे मानणाऱ्यांपैकी आहे की आम्ही राजकीय शत्रू नाही आहोत आम्ही वैचारिक विरोधक आहोत आणि वैचारिक विरोधक म्हणूनच आपण एकमेकाकडे पाहिलं पाहिजे खर तर मी यापूर्वी देखील सांगितलं आहे की मागच्या काळामध्ये मलाही टार्गेट करायचा प्रयत्न कसा झाला मलाही कशा प्रकारे माझ्या विरुद्ध कुभांड रचण्यात आलं किंवा मला जेलमध्ये टाकायचं ही एक सुपारी कशा प्रकारे देण्यात आली आणि एवढंच नाही त्यातला एक पाठ जो कधीतरी मी सांगेन मला सांगायचाही सा नाही mm. तो पण कधीतरी योग्य वेळी तोही पुढे येईल पण अक्षरशः षडयंत्र करून मला किंवा मा, माझ्या परिवाराला राजकीय जीवनामध्ये कशा प्रकारे संपवता येईल याही संदर्भातले प्रयत्न हे मोठ्या प्रमाणात झाले आहेत त्याचे काही पुरावे माझ्याकडे आहेत ते योग्य वेळी मी बाहेर काढीन आज ते काढण्याचं याकरता कारण नाही की आपल्याला हे वातावरण खराब करायचं नाही आहे पण मला असं वाटतं की विशेषतः जर वातावरण आपल्याला चांगलं ठेवायचं चा असेल तर सर्वच पक्षाच्या लोकांना हे लक्षात ठेवावं लागेल आणि रोज सकाळी नऊ वाजता टीव्हीवर येऊन mm. काही भाई बोलणारे विविध पक्षांचे जे लोक आहेत प्रत्येक पक्षाने त्यांच्यावर थोडा कंट्रोल आणला ना तर हे वातावरण चांगलं होईल पण आता तुम्ही उल्लेख केला तुम्हाला जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न होता या अगोदरी तुम्ही आरोप केला आणि तुमच्या कुटुंबाविरोधात पण अनेक तशी यंत्रणा लावली गेली होती याचे संकेत स्पष्ट मिळत होते मग काय कारण काढली गेली होती म्हणजे अशी कोणती गोष्ट होती की ज्याच्या कारणानं तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न कारण मिळालं असत तर मला टाकलंच असतं सुपारी दिली होती पण ज्यांना दिली होती त्यांना कारण सबळ सापडले नाही शेवटी पुरावे तयार करण्याचा प्रयत्न केला दोन वेळा प्रयत्न केला तो दोन्ही वेळा प्रयत्न यशस्वी झाला नाही काही अधिकाऱ्यांना हाताशी पकडलं पण अधिकाऱ्यांनी चुकीचं करण्याचा नकार दिला आणि त्यांनी सांगितलं की हे कसं आम्ही करणार आहे जिचे काही पुरावेच नाहीत अशा गोष्टी कशा करता येतील काही अधिकाऱ्यांना सांगितलं तुम्ही नाव घेऊन टाका मग पुढचं पुढे पाहू ते म्हणाले आम्ही असं करणार नाही त्यामुळे ते होऊ शकलं नाही पण हा झाला एक भाग दुसरा भाग असा आहे की जो मी जे आपल्याला सांगितलं की कधीतरी मी समाजापुढे तोही भाग आणेन की अतिशय खालच्या दर्जाला जाऊन मला माझ्या परिवाराला कशा प्रकारे त्या ठिकाणी अडचणीत आणता येईल या संदर्भातही बरंच कुभाड रचण्यात आलं होतं बऱ्याच गोष्टी करण्याचा प्रयत्न झाला काही प्रमाणात त्या ठिकाणी ते केलंही गेलं पण योग्य वेळी लक्षात आल्यामुळे मला असं वाटतं की ते आपण थांबवू शकलो